अब खबर है सावली तहसील से, जहां पंचायत समिति की ओर से तहसीलदार के द्वारा मुख्यमंत्री को निवेदन भेजा गया। यह निवेदन किस संदर्भ में था, देखते इस खबर में। सावली में पंचायत समिति की ओर से एक निवेदन तहसीलदार सावली को सौंपा गया और यह निवेदन तहसीलदार के मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को सौंपा गया। इस निवेदन के द्वारा पहली से चौथी कक्षा की पढ़ाई नियमित रूप से शुरू करने की मांग की गई है। निवेदन देते समय पंचायत समिति सभापति विजय कोरेवार, उप सभापति रविन्द्र बोलीवार, सदस्य तुकाराम ठिकरे, मनीषा जवादे, उर्मिला तरारे, छाया शेंडे, गणपत कोठारे, संगीता चौधरी पदाधिकारी उपस्थित थे। तो सुनिए इस निवेदन के संदर्भ में पंचायत समिति की ओर से सिटी न्यूज प्रतिनिधि प्रवीण गेडाम को विस्तार पूर्वक क्या जानकारी दी गई। कोरोना की परिस्थिति असल्यामुळे राज्यातील शाळा मागील 2 वर्षापासून बंद आहेत। शासनाने धोरण ठरवलं होतं की शाळा बंद शिक्षण सुरू, म्हणजे ऑनलाईन विद्यार्थ्यांना शिकवण्याचं। परंतु आपला सावली तालुका हा ग्रामीण भाग आहे आणि राज्यातील एका टोकावर आहे, त्यामुळे अनेक पालकांकडे मोबाईल नाही आणि मोबाईल असेल तर नेटवर्क नाही, असा प्रॉब्लेममुळे ऑनलाईन शिक्षण अजिबात झालेलंच नाही, तर मुलं शिक्षणापासून वंचित राहिले। नुकतंच महाराष्ट्र शासनाने शाळा सुरू केलेल्या आहेत, पण वर्ग 5 ते समोरच्या वर्ग 12 सुरू केलेले आहे, अजूनही वर्ग 1 ते 4 हे बंद आहे, त्यामुळे ते मुलंसुद्धा वंचित राहू नये, सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे। कारण कोरोनाची परिस्थिती या भागात राहिलेली नाही आणि मुलंसुद्धा घरी न राहता कोरोना नियमाचे पालन न करता इकडे तिकडे भटकत आहेत। मुलं नसल्यामुळे शाळासुद्धा बंद आहेत, शिक्षक येत नाही, त्यामुळे आमची मागणी आहे की वर्ग 1 ते 4 शाळासुद्धा सुरू करावा। याबाबतचं निवेदन माननीय तहसीलदार यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे आम्ही पंचायत समिती सावलीच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि तसा ठराव पंचायत समितीमध्ये झालेला आहे। सिटी विकला विशेष प्रतिनिधी प्रवीण गेडाम की रिपोर्ट।